नाशिक शहरातील प्रवेशद्वार असलेल्या द्वारका चौकातून चहुबाजूंनी वाहनांची ये जा सुरू असते. या ठिकाणी खाजगी प्रवाशी वाहनांचीही अवरात्र गजबज असते. प्रवाशी खाजगी वाहनांना पसंती देत असल्यानं महागड्या कार घेऊनही काही चालक इथं व्यवसाय करतात. हाच मुद्दा इथं काही दिवसापासून धुमसत होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास एका अज्ञात टोळक्याने येऊन मुंबईला प्रवासी वाहतूक करणारी इनोव्हा आणि एर्टिका या दोन वाहनांची तोडफोड केली. वाहनांमध्ये प्रवासी भरणारा दीपक गर्जेला टोळक्यानं बेदा मारहाण केल्यानं यात तो गंभीर जखमी झाला. आपला कुठ नाही संबंध, इस्टिकल रॉड था मारते, फिर भी मारा, फिर मारा, फिर भी मारा, ये देखो आज भी देखो ऐसा हो गए. अर्ध्या तासापूर्वी दोन गाड्या त्यांनी आता द्वारकावर फोडल्या. एक इल्टिका फोडली आणि एक इनोव्हा होती आणि एका भरणावाल्याला खूप त्यांनी मारहाण केली. त्याचा हातपाय तुटलाय, रक्त बंबाळ झालाय, त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलंय. या घटनेनं द्वारका चौकात तणाव निर्माण होऊन प्रवाशांचीही धावपळ झाली होती. मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र हे टोळके कोण आणि कुठले होते याचा काही उलगडा होऊ शकला नाही. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.